मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे बरेच त्रासदायक लोक असतात जे आपल्या जवळचेच असतात पण त्रासदायक असतात, निगेटिव्ह असतात आणि ते नेहमी आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात। तर ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साध्या सरळ माणसाला थोडं कठीणच जातं आणि आपल्याला बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं, त्यांचा त्रास सहन करावा लागतो। अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो। मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो, अशा लोकांबरोबर कशा प्रकारे डील करायची, चला बघूया। सर्वप्रथम यांना टाळू नका, कारण यांना टाळून टाळून किती टाळणार? आत्तापर्यंत आपण टाळू शकलो नाही ना, मग पुढेही नाही टाळू शकणार आणि यांच्या समोर कधी ना कधी आपल्याला जावंच लागतं। म्हणून यांना टाळण्यापेक्षा यांना फेस करायला शिकलं पाहिजे, त्यांच्या सामोरे जायला शिकलं पाहिजे। जेव्हाही ती व्यक्ती तुमच्या समोर येईल ना, ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, जी तुम्हाला इरिटेट करते, ती जशी तुमच्या समोर आली ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे, ती बोलायच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा की 100% याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे, 100% हा असं काहीतरी बोलणार आहे ज्यामुळे मला ताण येईल। त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ना, ते आठवायचं की हा व्यक्ती आहेच असा, मला वाटलंच होतं की हा असंच काहीतरी बोलेल, याचा हेतूच मुळात मला त्रास व्हावा असा आहे, असं बोलून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ती तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः काहीही सांगू देत, काहीही विचारू देत, आपण मात्र त्याच्याशी वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचं, जसं की बरोबर आहे, बरोबर आहे, अच्छा असं झालं का, नाही 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 असं काही नाही आहे, बरं बरं ठीक आहे, अशा प्रकारे अशा व्यक्तींशी बोलायचं। आपण जितकं त्यांना रिस्पॉन्स देतो ना तितकं ते त्यांचं बोलणं जास्त वाढवतात, किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो ना तितकं ते आपल्याला जास्त ब्लेम करत जातात, त्यापेक्षा ते जे सांगताय ते हो म्हणून मोकळं व्हायचं, जेणेकरून ते लवकर तिथून निघून जातात आणि त्यांना असंही कळतं की अरे माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काही फरकच पडत नाही आहे आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलणंच सोडून देतात, तुमची इन्सल्ट करणं बंद करून टाकतात, कारण अशा लोकांना हेच हवं असतं की तुम्हाला फरक पडला पाहिजे। अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतोय तिथे क्युरियोसिटी दाखवायची नाही, आपण समोरच्याचं बोलणं ऐकण्यात जास्त इंटरेस्ट नाही दाखवला तर आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो आणि अशा व्यक्तीशी स्वतःहून स्वतःची कोणतीही गोष्ट शेअर करू नका। आज आपल्या तो खूप जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल। आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात ना त्या अशा लोकांना नाही सांगायच्या, अशा लोकांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा जे वेळोवेळी आपली इन्सल्ट करत असतील, आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतील आणि अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही काही सांगू नका, कारण आपलीच माणसं आपल्याच विरोधात करायला त्यांना खूप छान जमतं। एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काहीही बोलू नका। अजून एक गोष्ट, अशा लोकांशी कधीही नजर चुकवून बोलू नका, मग भलेही तुम्ही तुमच्या घरात असाल, बाहेर असाल, कुठेही असाल, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, त्यांच्याकडे बघून बोला। आपण त्यांच्याकडे बघितलं नाही तर बऱ्याचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतो, हे त्यांना कुठे माहिती असतं की खरं तर आपल्याला त्यांच्याकडे बघायची इच्छाच नसते म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नसतो, हे त्यांना माहिती नसतं। अजून काही माणसं कशी असतात माहिती आहे का, ती आपल्याला काही बोलल्यानंतर जोक ऐकल्यासारखं दाखवतात आणि आपल्याला कितीही टेन्शन असलं ना तरी अशा टॉक्सिक लोकांसमोर आपण खुश आहोत, सगळं काही ठीक आहे असंच दाखवायचं, कारण आपण दुःखी आहोत हे त्यांना सांगितलं समजलं तर त्यांना दुःख होणार नाही, त्यांना खूप जास्त आनंद होईल। ज्या प्रकारे या लोकांशी आपलं दुःख शेअर करायचं नाही त्याचप्रमाणे या लोकांशी आपला आनंदसुद्धा शेअर करायचा नाही। आपण जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय तर तेही ती गोष्ट मिळवण्याआधी त्यांना सांगायचं नाही, कारण ते आपल्यावर हसणारच आहेत की अरे तू असं असं करतोय तुझ्याने नाही होणार, ते आपल्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करायला लागतात आणि अशा लोकांमुळे आपण खरंच डिमोटिवेट होऊन जातो। आणि आपल्याला कळतं ना असे काही लोक असतात जे आपल्यासोबत आपल्या समोरच गोड बोलतात, तोंडावर गोड बोलतात आणि मागून मात्र ते आपला तिरस्कार करत असतात। म्हणून जर तुम्ही त्यांना तुमची एखादी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुमचं अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजण लावायचं याची तयारी करायला सुरुवात करतील। या माणसांचं कसं असतं माहितीये का, ही माणसं इमेज कॉन्सियस असतात, बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात,
ते स्वतः सतत स्वतःला फेक दाखवत असतात. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या असण्यात खूप फरक असतो. ते जसे बोलतात, समोरच्याला जसं दाखवतात, तसे ते अजिबात नसतात. आणि आता सर्वात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधीही आर्थिक मदत घेऊ नये. अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काही मदत नाही मागितली पाहिजे. कारण अशी काही लोकं असतात, ती ठरवून येतात एक टार्गेट घेऊन, एनी हाऊ आपल्याला मनातून अस्थिर करायचं आहे हाच त्यांचा उद्देश असतो. ही माणसं समोर असल्यावर ना डोक्याचं आणि मनाचं दार लावून एक डस्टबिन ओपन करून ठेवायची, जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते डोक्यात मनात न जाता डस्टबिनमध्ये जाईल. आणि जर तुम्हाला खुश राहायचं आहे ना, तर अशा लोकांपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहा. यांना इग्नोर करायला शिका. यांच्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला फरक पडू देऊ नका.